नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत कच्च्या केळीपासून पापड। हे पापड अतिशय टेस्टी आणि खुसखुशीत असे होतात। खानदेश भाग हा केळीपट्टा म्हणून ओळखला जातो आणि सावदा हे तर बनाना सिटीज आहे। 10-12 केळी मी कुकरमध्ये वाफवण्यासाठी ठेवत आहे आणि त्यामध्ये मी जरुरीपुरतं पाणी घातलेलं आहे। केळी वाफवून पूर्ण मऊसूत बनवायची आहे, यासाठी कुकरला 3-4 शिट्या करून घेणे गरजेचे आहे। तसंही केळी शिजायला जास्त वेळ लागत नाही। कुकरची वाफ गेल्यानंतर मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि त्यातील सर्व केळी मी बाहेर काढलेल्या आहेत। या केळी खूपच गरम असतात, यामुळे याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतरच याची साल काढायची। केळी बाहेर काढताना चिमट्याचा वापर करावा, कारण केळी खूपच गरम असतात। केळीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे केळी ही पचनासाठी अतिशय उत्तम आहे आणि पचनाच्या अनेक तक्रारी केळी खाल्ल्यामुळे नष्ट होतात। वाफवलेल्या सर्व केळींची मी साल काढत आहे। केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो। केळीमध्ये रेझिस्टंट स्टार्चेस असतात, जे लवकर डायजेस्ट होत नाही आणि यामुळे शुगर लेव्हल पटकन वाढत नाही। यामुळे डायबिटीजसाठी कच्ची केळी खाणे हे अद्भुत परिणाम आणणारे आहे आणि डायबिटीज असणाऱ्यांनी सर्वांनी कच्ची केळी नक्कीच खाल्ली पाहिजे। केळी सोलून झाल्यानंतर किसणीवर हे सर्व केळी मी किसून घेतलेले आहेत आणि आणखी बारीक करण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत। थोडे थोडे घालावे म्हणजे मिक्सरवर लोड येत नाही। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तिखट मी घालत आहे। हे पापड जरा तिखटच चांगले लागतात, यासाठी थोडंसं जास्तच तिखट मी घातलेलं आहे। चवीपुरतं यामध्ये मी 1/2 चमचा जिरंसुद्धा घालत आहे। मिक्सरमधून छान पेस्ट तयार झालेली आहे, किंवा तुम्ही हाताने पण ही पेस्ट बनवू शकता। त्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे चमचे साबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ घातलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण मी हाताने छान मळून घेते आहे। कच्च्या केळीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मात्रेत आढळतं, यामुळे केस आणि त्वचा ही अतिशय चांगली अशी होते। यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्समुळे इम्युन सिस्टीम मजबूत होते। यामध्ये मी 2 चमचे तीळसुद्धा घातलेले आहेत आणि थोडंसं तिखट आणखी ॲड केलेलं आहे आणि हे पीठ मी छान मळून घेते आहे आणि याचा घट्टसर गोळा बनवत आहे। कच्च्या केळीमध्ये व्हिटॅमिन B6 सुद्धा असतं। या व्हिटॅमिन B6 मुळे मेंटल हेल्थ छान राहते आणि फूडचं एनर्जीमध्ये रूपांतर करण्यात याचा महत्त्वाचा वाटा असतो। मळलेल्या पिठाच्या मी छोटे छोटे गोळे बनवून घेते आहे। आपल्याला छोटे मोठे जसे हवे असतील तसे आपण हे पापड बनवू शकतो। छोटे पापड तळण्यासाठी उपयोगात येतील आणि मोठे जर पापड लाटले तर आपण ते भाजूनसुद्धा खाऊ शकतो। एका प्लास्टिक पेपरला मी तेल लावलेलं आहे, तेलाचा हात लावलेला आहे आणि यावर मी एक गोळा ठेवून हळूहळू हा गोळा लाटत आहे, यामुळे याच्या कडा फाटणार नाहीत। तसेही हे पापड बिघडण्याची काहीच शक्यता नसते। हे पापड अगदी आरामात आपण लाटू शकतो। पातळ जाड आपल्याला हवे तसे आपण हे बनवू शकतो। हे पापड मी असे लाटून घेत आहे आणि एक एक पापड वाळण्यासाठी ठेवत आहे। उन्हाळ्यामध्ये वाळवण करण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे। उन्हाळ्यामध्ये ज्वारीचे पापड, बिबडे, बटाटा पापड, साबुदाणा चकली असे सर्व पदार्थ करून ठेवण्यात येतात आणि हे वर्षभर उपयोगात आणले जातात।
ज्वारीचे पापड कसे बनवायचे, बिबडे कसे बनवायचे, त्याचप्रमाणे बटाटा पापड कसे बनवायचे, साबुदाण्याच्या चकल्या कशा बनवायच्या, या सर्वांची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहेत. नक्की नक्की बघा आणि करून बघा. तुम्ही पण मला फीडबॅक जरूर जरूर द्या. खान्देश भागामध्ये करोड्यांची भाजी विशेष करून बनवली जाते, तीसुद्धा मी अपलोड केलेली आहे. आणि करोडे कसे बनवायचे, करोड्यांनाच काही भागात सांडगे असेही म्हणतात, या सांडग्यांची भाजी किंवा सांडगे कसे बनवायचे, या सर्वांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. नक्की बघा. याचबरोबर तुम्ही खान्देश स्पेशल भागामध्ये जी बनवतात ती शेवभाजी, भरीत पुरी, त्याचप्रमाणे वरणबट्टी, शेकलेले रोडगे, वांग्याची भाजी, गंगाफळाची भाजी, डाळ गंडोळी, उडदाची डाळ, असे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. त्याचप्रमाणे आधी मी रांगोळींचे पण छान छान व्हिडिओज टाकलेले आहेत, ते सुद्धा नक्की बघा. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनासाठी मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. माझे असे पूर्ण पापड लाटून झालेले आहे. हे पापड सावलीतही छान सुकतात किंवा उन्हामध्ये सुद्धा तुम्ही या पापडांना सुकवू शकता. मी असे हे पांढऱ्या व्हाईट धोतरावर घातलेले आहेत. तुमच्याकडे जर खाट असेल तर तुम्ही खाटवर सुद्धा हे पापड टाकू शकता. खाटवर टाकले तर त्यांना उलटण्याची फार गरज पडत नाही, पण असे जमिनीवर जर टाकले तर त्यांना अधूनमधून उलटावे लागतात. असे छान आपले पौष्टिक आणि आरोग्यपूर्ण असे कच्च्या केळीचे पापड तयार झालेले आहेत. हे मी थोडेफार तळूनसुद्धा दाखवत आहे. तुम्ही यांना भाजूसुद्धा शकता. हे पापड फारसे फुलत नाहीत, पण हे आरोग्यासाठी अतिशय छान आहेत. हे आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो किंवा एरवीसुद्धा खाऊ शकतो. हे पापड एकदा बनवले म्हणजे वर्षभर सहज टिकू शकतात, असे तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.